नमस्कार मालवणी फॅमिली या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत सुपी व्हेजिटेबल मॅगी। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। इथे मी एक अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। फ्रोझन मटार असेल तर असे उकडून घ्यायची गरज नाही, पण मी फ्रोझन मटार घेतलेले नाही म्हणून मी इथे एक 80% शिजवून घेतलेले आहेत। आणि एक दोन बटाटे मी पोटॅटो फ्राईज करून घेतलेले आहेत मॅगीसाठी। त्यानंतर जास्तीचं तेल काढून टाकलेलं आहे आणि 1.5 चमचा तेल ठेवलेलं आहे। आणि आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करूया। तर इथे पोटॅटो फ्राईज आहेत, आपल्याला 2 टोमॅटो लागणार आहेत उभे स्लाईस करून, त्याच्यानंतर 1 कांदा उभा स्लाईस करून, कोथिंबीर आणि एक्स्ट्रा एक मसाला मॅजिकचा एक सॅशे लागणार आहे। तर इथे तेलामध्ये प्रथम मी स्लाईस कांदा घातलेला आहे, तो व्यवस्थित परतून घेणार आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि आपला घरचा कुठचाही मसाला आपण यामध्ये वापरू शकतो। तर इथे मी आमचा हा मसाला, घरातला जो आहे मालवणी मसाला आहे, तो वापरलेला आहे 1 चमचा। त्यानंतर हा कांदा व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे मॅगीच्या पॅकेटमध्ये जे मसाले येतात मॅगी मसाला, तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्रा जो मॅगी मसाला आहे, मॅजिकचा मसाला येतो, तोसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। आणि हा कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर तो परतून घेऊया व्यवस्थित। त्यानंतर हा असा व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला। त्यानंतर यामध्ये आपण मटार टाकलेले आहेत। मटार व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर आपण यामध्ये स्लाईस टोमॅटो, इथे मी 1.5 मोठे टोमॅटो होते त्याच्यामुळे मी 1.5 टोमॅटो घेतलेला आहे स्लाईस टोमॅटो, तो यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। आणि मग टोमॅटो असं मेल्ट, जास्त नरम पडायची काही गरज नाही, जस्ट एक परतून घेतला आहे। आणि त्यानंतर पोटॅटोस टाकून तेसुद्धा परतून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत, थंड पाणी टाकायचं नाही आहे। तर इथे मी 2 मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत, त्यानुसार मी इथे 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर इथे मी 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 मॅगीचे पाकिट टाकून घेणार आणि 10 मिनिटांमध्ये आपली मॅगी बनून रेडी होईल। हा बघा, मी इथे दाखवते की मसाला मॅजिकचं हे सॅशे मी एक टाकलेलं आहे, हा एक मसाला वापरलेला आहे। तर आता यामध्ये मॅगी घालून घेऊया आणि 10 मिनिटात आपली मॅगी रेडी होईल। नंतर मग त्यावर कोथिंबीर घालून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ही मॅगी रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी,